नमस्कार मंडळी, माझा बळीराजा तुमच्यासाठी घेऊन आला आहे घर बसल्या संपूर्ण बाजारभावाची अद्ययावत माहिती व सरकारी योजना शेतीविषयक माहिती। मग वाट कसली पाहताय? आज सबस्क्राईब करा व घंटीच्या बटणावर क्लिक करा। शेतीविषयक संपूर्ण माहिती व संपूर्ण बाजारभावाची माहिती घ्या फक्त एका क्लिकवर। देशात सगळीकडे लॉकडाऊनने मजूर ग्राहक या अडचणीला सामोरे जात असताना त्यात कांद्याचे भाव कोसळले आहेत। या दुहेरी संकटात शेतकरी अडचणीत असताना दिलासा देणारी बाब म्हणजे कांदा परदेशात निर्यात होत आहे। कोतूळ तालुका अकोले येथील 3,000 गोणी कांदा बुधवारी 15 एप्रिल रोजी दुबईत विक्रीसाठी रवाना केला। कोतूळ येथील शेतकरी दत्तात्रय रामदास देशमुख यांच्या शेतातील हा कांदा आहे। कोतूळ येथील निर्यात परवानाधारक व्यापारी नितीन भीमराज देशमुख यांच्यामार्फत नूरसन इंटरनॅशनल एक्सपोर्ट कंपनी मुंबई या दुबईतील व्यापार करणाऱ्या कंपनीने हा कांदा खरेदी केला आहे। सध्या हा कांदा 20 किलोच्या जाळीदार पिशवीत भरला गेला आहे। 2 कंटेनरमधून 3,000 गोणी कांदा निर्यात होणार आहे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना निर्यातीतून 2 पैसे जास्त मिळतील हे नक्की। सध्या लॉकडाऊनमुळे कांदा इतर राज्यात जात नाही। मार्च एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणात कांदा विक्री होते, मात्र यंदा कांदा शेतात पडून आहे, त्यात भाव पडलेले आहेत। परदेशात निर्यात झाली तरच भाव वाढतील, दुबईत विक्रीत कशी होते यावर भाव ठरेल, असे कांदा व्यापारी नितीन भीमराज देशमुख यांनी सांगितले। तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा।